काही इमेजेस दिलेले आहेत. इमेज काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहेत, आपल्याला समजतात. ठीक आहे, आता तुम्हाला म्हटलंय की चित्रामध्ये काही उदाहरणं दाखवलेत आणि वरील कृतीवरून आपल्याला उष्णता ऊर्जेचे काही गुणधर्म लक्षात येतात असं म्हटलंय. ठीक आहे, सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे अनेक परिणाम आणि उपयोग आहेत. ही उष्णता पृथ्वीवर कशी पोहोचते, आता हीट बजेट आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला इथे हीट बजेट बघायचं नाहीये. ठीक आहे, इथे तुम्हाला दिले की उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्याची उष्णता जेव्हा तुम्ही गॅस बंद करता तेव्हा हळूहळू का कमी होत जाते. ओके, मग ही उष्णता कुठे जाते? ग्लास मध्ये बर्फ असतो, बर्फाच्या आजूबाजूला हवेतील बाष्प थंड होऊन ग्लासच्या बाहेर जमा होतो. ठीक आहे, मग पदार्थाचं तापमान मोजण्यासाठी तापमापीस का वापरतात? उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे अवस्थांतर आपण मागील इयत्तेत अभ्यासले असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हीट ट्रान्सफर कशी होते बघा. आपल्याला माहिती आहे की एखादी गरम वस्तू आहे, ती गरम वस्तू तुम्ही थंड वस्तूच्या सानिध्यामध्ये नेता तेव्हा थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू थंड होते. ओके, म्हणजे एका वस्तूमधून दुसऱ्या वस्तूमध्ये उष्णतेचं संक्रमण होतं किंवा याला आपण हीट ट्रान्सफर म्हणतो. ठीक आहे, मग आता उष्णतेचं संक्रमण म्हणजे उष्णतेचं एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय. ओके, क्लियर? तर ही एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजली. आपल्यासाठी म्हणजे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप सोपं आहे. 9वी 10वीची पुस्तकं थोडी डिफिकल्ट आहेत, बाकी सगळी पुस्तकं सोपी आहेत. आता तुम्हाला इथे दिलेत की हीट ट्रान्सफरचे किती प्रकार आहेत, उष्णता संक्रमणाचे प्रकार, आणि याच्यावरती तुम्हाला विचारला जातो क्वेश्चन. ठीक आहे, बघा काय काय दिले इथे तुम्हाला. इथं तुम्हाला दिलेलं आहे की कंडक्शन, कन्वेक्शन आणि रेडिएशन ऑफ हीट. पुन्हा एकदा रिपीट करते मी, कंडक्शन, कन्वेक्शन आणि रेडिएशन ऑफ हीट. आता ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही लक्षात ठेवा, नेहमी मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, आता इथं मात्र मी तुम्हाला एक्सपेरिमेंट समजावून सांगेल कारण ते गरजेचं आहे. काय दिले बघा की साधारणपणे 30 सेंटीमीटर लांबीच्या समान आकाराच्या स्टेनलेस स्टील, लोखंड, तांबे, अॅल्युमिनियमच्या पट्ट्या घ्या म्हणतात. ओके, प्रत्येक पट्टीवर इथं पट्ट्या दाखवलेत बघा. मेणबत्तीच्या सहाय्याने मेणाचे ठिपके द्या म्हणतात, प्रत्येक ठिपक्यात एक टाचणी खोचा म्हणतात. आणि स्टील किंवा लोखंडी, अॅल्युमिनियम व तांब्याच्या पट्टीची टोके एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीवर धरा म्हणतात. ठीक आहे, ओके, तर हे सगळं एक्सपेरिमेंट केला इथं आपण. आता ह्या ज्या टाचण्या आहेत ह्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात, याचा अर्थ काय की उष्णतेचं वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाकडे होतं. ओके, आता जे आपण बघितलंय तर त्याच्यामध्ये आपण याला काय म्हणणार की पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास कंडक्शन म्हणतात, म्हणजे काय वहन असं म्हणतात. ओके, क्लियर? मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम उष्णतेचं वहन किंवा उष्णतेचे पदार्थातील वहन म्हणा, त्या पदार्थाचे जे गुणधर्म आहेत तर त्या गुणधर्मावरती डिपेंड करते का? डेफिनेटली करतं, बरोबर. तर उष्णतेचे वहन स्थायुरूप पदार्थामधून होते, म्हणजे उष्णता वहनाला माध्यमाची आवश्यकता असते, डेफिनेटली असते, लक्षात घ्या. तर उष्णता वहनाला माध्यमाची आवश्यकता असते म्हणजे असते. ओके, आता आपल्याला इथं दिले की बाबा उष्णतेचं संक्रमण द्रव पदार्थातून कसं होतं, उष्णतेचं वहन स्थायू पदार्थातून होतं. लक्षात ठेवा हे पॉइंट तुम्हाला एग्जाम मध्ये खूप जास्त उपयोगी पडतील. ठीक आहे, तर उष्णतेचं संक्रमण द्रव पदार्थातून कसं होतं, इथं तुम्हाला पुन्हा एक्सपेरिमेंट दिले. एक्सपेरिमेंट आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. काय दिलंय बघा एक्सपेरिमेंट, चंचू पात्र. आता हे आपल्याला माहिती, पोटॅशियम परमँगनेटचे खडे इथं तुम्हाला दिसत आहेत पर्पल कलरचे, बर्नर आहे, पाणी आहे. काय करा म्हणतायत ते, एका चंचू पात्रामध्ये पाणी घ्या. ठीक आहे, ओके, तर चंचू पात्राला गॅस बर्नरच्या सहाय्याने काय करा, मंद उष्णता द्या. पोटॅशियम परमँगनेटचे खडे टाका म्हणतात. आता आपल्याला ऑब्झर्व काय करायचे की चंचू पात्रातील पाण्याकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर काय दिसतं, पाण्यात खालून वर पुन्हा खाली येणारे प्रवाह, इथं ऍरो दिसतात का तुम्हाला, हा वर जातोय, हा पुन्हा खाली येतोय, हा पुन्हा वर जातोय, तर हे प्रवाह दिसतील. आता हे प्रवाह का दिसतात, फक्त पाणी तापवलं तर असे प्रवाह दिसतात का? नाही, हे दिसतात पोटॅशियम परमँगनेटमुळे. ओके, हे लाल जांभळे प्रवाह लगेच ओळखता येतात,
पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचं पाणी गरम होतं. मग गरम झाल्यामुळे काय होतं, टेम्परेचर जास्त असेल तर घनता कशी असते, कमी असते. मग पाणी गरम होतं, घनता जाते वरती, बरोबर, आणि त्याची जागा वरून येणारं थंड पाणी घेतं. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण प्रवाहाद्वारे होतं कन्वेक्शन. किंवा या प्रक्रियेला तुम्ही म्हणू शकता उष्णतेचं अभिसरण किंवा कन्वेक्शन. ठीक आहे, क्लिअर. तर कंडक्शन आपण बघितलं, कंडक्शनसाठी तुम्हाला स्थायुरूप पदार्थ लागतो, कन्वेक्शनसाठी तुम्हाला द्रवरूप पदार्थ लागतो, लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला दिले की अभिसरण द्रव आणि वायुरूप पदार्थामध्येच होऊ शकते, अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता नसते. ओके, क्लिअर. म्हणजे स्थायुरूप पदार्थाची आवश्यकता असते का? नाही. द्रव आणि वायुरूप पदार्थामध्ये होऊ शकते, इथं मीडियमची गरज नसते, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला दिलेला आहे घनता आणि अभिसरणाचा काय संबंध आहे. हे एक्सपेरिमेंट महत्वाचे आहेत, हे मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, इथे काय म्हटलंय, एक परीक्षा नळी घ्या. परीक्षा नळी घेतल्यानंतर स्टीलच्या एका जाळीमध्ये बर्फाचा तुकडा गुंडाळून परीक्षा नळी टाका म्हणतात, तळाशी राहतो, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, बर्नरनं उष्णता द्यायची आहे, बरोबर. उष्णता दिली की काय होईल, पाणी उकळू लागेल, बरोबर. आता तळाशी असलेल्या बर्फाच्या खड्याचं आपल्याला करायचं निरीक्षण. आता तुम्ही वरच्या बाजूला उष्णता देताय तरीही ती तळापर्यंत पोहोचते, सॉरी, पोहोचत नाही, हे कसं घडतं, बरोबर. उष्णतेमुळे घनता कमी झालेलं पाणी खाली जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही, बरोबर. इथं उष्णता दिली तुम्ही, लक्षात आलं. तर हा झाला आपला घनता आणि अभिसरणाचा संबंध, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक इथं कृती दिलेली आहे, रेडिएशन म्हणजे काय. इथं तुम्हाला खरं हे एक्सप्लेन करायची गरज नाही, तुम्हाला इमेज वरूनच कळलं असेल की सूर्य आणि पृथ्वी याच्या दरम्यान हवाही नाही, हवेचा तर पृथ्वी लगतच आहे. मग उष्णता आपल्यापर्यंत कशी आली, कोणतंही माध्यम नसताना उष्णता संक्रमण कसं झालं, ठीक आहे. म्हणजे कोणतंही माध्यम नसताना होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला काय म्हणणार तुम्ही, प्रारण म्हणणार किंवा रेडिएशन म्हणणार. ओके, स्थायुरूप माध्यम असेल तर त्याला तुम्ही कंडक्शन म्हणणार, वायुरूप द्रवरूप माध्यम असेल तर त्याला तुम्ही कन्व्हेक्शन म्हणणार, आणि जर कोणतंही माध्यम नाहीये तर त्याला तुम्ही रेडिएशन म्हणणार. एक्झाम्पल तुम्ही सूर्य आणि पृथ्वीचं लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला विज्ञानाची किमया म्हणून एक पॉइंट दिलाय. इथं काय सांगितलंय बघा, की निसर्गातल्या अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे आहेत, डोंगर आहेत, रस्ते आहेत, यांचे उष्णतेचे प्रारण होत असते. आता प्रारण म्हणजे काय, रेडिएशन होत असतं, बरोबर. या प्रारणांचा वापर रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित झालेला आहे, त्याला म्हणतात अवरक्त कॅमेरा, एवढंच इथे त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता उष्णतेचं प्रारण म्हणजे रेडिएशन होत असताना ही प्रारणे एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषला जातो, काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर आणि अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा की एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची जी क्षमता आहे हे कशावरती डिपेंड करते, त्याच्या रंगावर, त्याच्या अंगभूत गुणधर्मावर, ठीक आहे. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की गुड आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक. सोपं आहे, आपल्याला माहित असतं. आता इथं जे तुम्हाला एक्सपेरिमेंट दिले ते बघायची काही गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की हा प्लास्टिक, लाकूड याच्यामधून उष्णतेचं वहन होत नाही, तांबे असेल, स्टील असेल याच्यामधून उष्णतेचं वहन होतं, ठीक आहे, हे तुम्ही इझिली सांगू शकता. याच्यानंतर तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिलाय, हा एक्सपेरिमेंट तुम्ही शाळेत केला पण असेल, की उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारं प्रसरण आणि आकुंचन, हे आपल्याला हेच देतात सगळं साहित्य वगैरे. तर काय होतं, एखाद्या धातूला तुम्ही उष्णता देताय, तो धातू प्रसरण पावतो, त्याची उष्णता तुम्ही काढून घेताय तर तो धातू आकुंचन पावतो. म्हणजे तुम्ही काय म्हणणार की उष्णतेमुळे स्थायूंचं प्रसरण होतं, उष्णता काढून घेतली तर पुन्हा मूळ स्थितीत येतात, बरोबर.
आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की निरनिराळ्या धातूंचं स्थायूंचं प्रसरण पावण्याची जी क्षमता असते ती निरनिराळी असते. ओके, प्रमाण निरनिराळं असतं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर. चला आता इथं तुम्हाला दिलंय, जसं आपण वरती स्थायूचं बघितलं, इथं तुम्हाला द्रवाचं बघायचं की उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. तर उष्णता स्थायूच्या बाबतीत आपण बघितलं. आता इथं बघा की आपल्याला कन्क्लुजन काय दिले, द्रवाला जर तुम्ही उष्णता दिली तर द्रवाच्या कणांमधील अंतर वाढतं. बरोबर, आता अंतर वाढतं व त्याचं आकारमान पण वाढतं हे लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणतो, द्रवाचे प्रसरण होणे म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणतो, द्रवाचे प्रसरण होणे. तापमान कमी केल्यास त्याचं आकुंचन होतं. ठीक आहे, तर द्रवाचं प्रसरण होतं, तापमान कमी केल्यास आकुंचन होतं, व्यवस्थित लक्षात ठेवा. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थ, वायूंचं काय होतं, जेव्हा तुम्ही वायूंना उष्णता देता तेव्हा त्याचं आकारमान वाढतं, याला वायूंचं प्रसरण म्हणतात. उष्णता काढून घेतली, आकारमान कमी होतं, याला तुम्ही आकुंचन म्हणता. क्लिअर, सिंपल सोपं आहे, काहीच अवघड नाही. आता इथे तुम्हाला दिलंय की थर्मास फ्लास्क, ज्याला ड्युअर फ्लास्क असं म्हणतात. बरोबर, आपल्या घरी असतो थर्मास, चहा कॉफी दूध यांसारखे पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी वापरला जाणारा थर्मास. बरोबर, रचना आपल्याला माहित असते, दुहेरी भिंत असते, एकात एक बसवलेल्या काचेच्या सिलबंद केलेल्या नळ्या असतात. ठीक आहे, आणि चांदीचा मुलामा दिलेला असतो. ओके, क्लिअर. तर याचा शोध कुणी लावला, तुम्हाला इथे दिले जेम्स ड्युआर, स्कॉटिश वैज्ञानिक होते. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरलं जातं, लक्षात ठेवा. ही लोक किती हुशार होते बघा. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की मॅडम ह्या थर्मास फ्लास्कच्या कार्यावरती क्वेश्चन येऊ शकतो का? डेफिनेटली येऊ शकतो. आयोग तुम्हाला कॉन्सेप्च्युअल क्वेश्चनच विचारत आहे. अजून तर आपण सातवीच्या लेवलचं फिजिक्स केमिस्ट्री बघतोय. आपल्याला इलेव्हन्थ आणि ट्वेल्थचे पण काही टॉपिक फिजिक्स केमिस्ट्रीचे करायचे आहे. तर थर्मास फ्लास्कचं कार्य काय असतं बघा, जेव्हा एखादा उष्ण पदार्थ तुम्ही फ्लास्कमध्ये ठेवता, म्हणजे चहा ठेवलाय फॉर एक्झाम्पल, तर काय होतं, इथं बघा, इथं तुम्हाला एक निर्वात पोकळी दिसत आहे. बरोबर, ओके, नळीच्या चकचकीतपणामुळे इथे चांदीचा मुलामा दिलेला असतो, त्याच्यामुळं बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजे तिचं प्रारण होत नाही. निर्वात पोकळीमुळे उष्णतेचं वहनच होऊ शकत नाही आणि अभिसरण पण होऊ शकत नाही. तर या तत्वावर काम करतं हे थर्मास फ्लास्क. ठीक आहे, त्याच्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित पण होत नाही आणि आतल्या दीर्घकाळ राहते. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूतून काचेतून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर येतच असते, त्याच्यामुळे 2-3 तासानंतर आतला पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही, म्हणजे 2-3 तास उष्ण राहते. ओके, तर हा झाला आपला छोटासा टॉपिक उष्णता. आता याच्यानंतर 10वा टॉपिक आहे डिझास्टर मॅनेजमेंट. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे इम्पॉर्टंट आहे का, बघा आयोग कधी काय क्वेश्चन विचारेल सांगता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे. ओके, तर काय दिले बघा, डिझास्टर मॅनेजमेंट. आता इथं आपल्याला काय काय मिळतं, तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की हा टॉपिक खूप सोपा आहे बघा. एकच मिनिट थांबा. बर, तर हा टॉपिक आहे सोपा. आता आपत्ती कशा असतात, मानव निर्मित पण असू शकतात, नैसर्गिक पण असू शकतात. ठीक आहे, तर वीज पडली आहे, ढग फुटी झाली आहे, निसर्ग निर्मित आहे. बरोबर, निसर्ग निर्मित आपत्ती आपण टाळू तर शकत नाही, पण आपण थोडं कमी प्रमाणात नुकसान होईल असं काही उपाय करू शकतो. ठीक आहे, सिंपल आहे बघा. पाण्याचा तुडवटा, अन्नधान्याचा तुडवटा, सौम्य दुष्काळ, तीव्र दुष्काळ, दुष्काळाचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे, हे इथे कॉमन दिले, हे काही गरजेचं नाहीये, तुम्ही हे वाचू पण नका, हे सगळं स्किप करा. मग तुम्ही म्हणाल की मॅडम काय वाचायचं, सांगते मी तुम्हाला काय वाचायचं. हा पॉइंट वाचा,
मलिक अंबरने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर कालवा योजना बनवली होती. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. जगामध्ये जे भीषण दुष्काळ पडले त्यात भारत आणि चीनमधले दुष्काळ प्रमुख आहेत. जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक बघता ना, तुमची नजर पूर्ण पेजवर फिरली ना, तुम्हाला लगेच कळतं की याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे. बरोबर, तर हे सगळं तुम्ही नोटडाऊन करून घ्या. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे आणखी, हा हे तुम्हाला बघायचं, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन पण विचारला होता बघा. जोड्या लावामध्ये कंबाईनला 2005 मुंबईमध्ये झालेली ढगफुटी, 2010 लडाख मधील लेह येथे झालेली ढगफुटी, असे पॉइंट आयोग विचारत. ठीक आहे, आता किती पाऊस पडला, काय पडला हे नाही तुम्हाला विचारणार. कधी झाली होती ते सांगा. काही गोष्टी असतात ज्या गोष्टी खूप भयानक घडून जातात, त्या लॉंग लास्टिंग इफेक्ट करतात. ओके, तर त्या तुम्हाला विचारल्या जातात. तर 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक जर पाऊस पडला तर त्याला ढगफुटी म्हणतात. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. किती पाऊस पडला पाहिजे? 100 मिलीमीटर प्रति तास. ओके, क्लियर. पुढे जाऊया. आता महापूर म्हणजे काय आपल्याला माहिती, मग आपल्याला काय वाचायचं आहे? आपल्याला वाचायचं आहे की भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची योजना कधी केली? 1976 ला केली. ठीक आहे, पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न आयोगामार्फत केले जात आहेत राष्ट्रीय स्तरापासून गाव पातळीपर्यंत. ओके, तर काय लक्षात ठेवायचं? 1976 भारत सरकार राष्ट्रीय पूर आयोग. आणखी काय लक्षात ठेवणार तुम्ही आता? हा, ऐकावते नवलच. थोडस आपण क्युरियोसिटी म्हणून हा पॉइंट बघूया की सर्वच विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% विजा आकाशातच असतात, 5% विजा जमिनीपर्यंत पोहोचतात. सगळ्याच पडतात का? नाही. एवढे पडले असते तर मग किती नुकसान झालं असतं. बरोबर, आता हे दर सेकंदाला किती विजा चमकतात वगैरे वगैरे हे काहीही करू नका. ठीक आहे, बाकी हे वीज करार असताना दक्षता आपल्याला सगळ्यांना माहिती. वल्कॅनो डिझास्टर मॅनेजमेंट मध्येच येत आहे. आता ज्वालामुखी कशाला म्हणतात हे पण तुम्हाला माहिती, इथं पण मी तुम्हाला सांगत नाही, फक्त हा पॉइंट लक्षात ठेवा. ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ सांगा. शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक आणि रासायनिक पदार्थ. ओके, राख आणि वायू. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तापमान वाढतं, पाऊस पडतो, हे आपल्याला माहिती आहे. उष्ण चिखलाखाली जंगल आणि वस्त्या गाडल्या जातात. समुद्रामध्ये पण ज्वालामुखीचा उद्रेक होतो का? होतो. ठीक आहे, बेटांची निर्मिती होते. तर जेवढे मेन मेन पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर त्सुनामी, आपल्याला माहिती वेग किती असतो सुनामीचा? 800 ते 900 किलोमीटर. मेन मेन पॉइंट लक्षात ठेवा, 800 ते 900 किलोमीटर ताशी. बरोबर, आधीपेक्षा कमी होतो. त्यांची उंची खूपच म्हणजे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते. ओके, त्सुनामीचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. जपानी शब्द आहे, विचारत नाहीत आपल्याला. काय विचारतील मग? बाकीचं काहीच विचारत नाहीत. जर अशी कधी सुनामी आली असेल तर ते मात्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता इथं वाचा, संयुक्त राष्ट्र संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था UNDP कधी स्थापन केली? 1965. जगभरातील सुमारे 177 देश या संघटनेचे प्रमुख आहेत. कार्य काय आहे? आपत्ती काळामध्ये साधन सामग्री, आर्थिक मदत पाठवणं, स्वयंसेवक पाठवणं, वैद्यकीय पथकं पाठवणं, तज्ञांचं गट पण पाठवलं. UNDP 1965 लक्षात ठेवा. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 13 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधन दिन. क्लिअर. चला, तर इथं संपतो तुमचा टॉपिक डिझास्टर मॅनेजमेंट. किती सोपं आहे बघा, काही अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये, व्हेरी व्हेरी इझी. ओके, आता याच्यानंतर 11वा टॉपिक येतो आपला, इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी आपल्याला, थोडस तुमच्या आवडीचं बायोलॉजी सब्जेक्ट. बघा, आपलं जे शरीर आहे ते सूक्ष्म घटकांनी बनले. मग हे घटक कोणते? मग या घटकांची संख्या सगळ्या सजीवामध्ये सारखी असते का? त्याला म्हणतात सेल. पेशीमय रचना हे सर्व सजीवांचं प्रमुख लक्षण आहे. बरोबर, पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक. आपण पाठीमागे बघितलंय हे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आपल्या सजीवांचं जी संघटन पातळी असते, पेशी, पेशीपासून ऊती, ऊतीपासून इंद्रिय, इंद्रियपासून इंद्रिय संस्था, अशा शरीर पातळ्या असतात.
सर्व सजीवांची रचना आणि कार्य ही पेशींच्या पातळीवरच होत असतात. पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवन प्रक्रिया सुद्धा घडून येतात, लक्षात ठेवा. ओके, पेशींच्या आधारे सजीवांच्या जीवन प्रक्रिया घडून येत असतात. पेशी पेशीपासून, उती उतीपासून, इंद्रिय इंद्रियपासून, इंद्रिय संस्था, आणि मग बनतं आपलं शरीर. याच्यावरती क्वेश्चन विचारला होता का बघा, रॉबर्ट हुक राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने 1665 मध्ये बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो मायक्रोस्कोप खाली पाहिला. त्याला मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्यासारखी रचना दिसली, म्हणून त्यानं या कप्प्यांना नाव दिलं पेशी, म्हणजे सेल. सेला म्हणजे लॅटिन भाषेमध्ये, आता सेलच का, तर सेला म्हणजे एक छोटी लहान खोली. ओके, यम जे श्लायडेर आणि थिओडोर शान यांच्यावरती पण क्वेश्चन विचारला आयोगाने. या दोन शास्त्रज्ञांनी 1838 साली पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. यम जे श्लायडेर आणि थिओडोर शान यांनी काय केलं, 1938 मध्ये पेशींच्या रचनेविषयी सिद्धांत मांडला. सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. सगळे सजीव पेशीपासूनच बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. 1885 मध्ये आर विरशॉ हे पण लक्षात, बघा इथं जेवढ्या जेवढ्या शास्त्रज्ञांची नाव आलेत सगळं लक्षात ठेवा. रॉबर्ट हुक, यम जे श्लायडेर, थिओडोर शान, आर विरशॉ. ओके, सर्व पेशींचा जन्म पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच होतो असं विरशॉ यांनी सांगितलं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला आता मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल. अँटोन ल्युएनहॉक यांचं पण नाव लक्षात ठेवा. 1673 यांनी विविध भिंगे एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे उपकरण तयार केले. ओके, मायक्रोस्कोप आपण लॅबमध्ये बघितलेले असतात. त्यांनी काय केलं, जीवाणू, आदिजीव आणि जिवंत पेशी यांचं निरीक्षण केलं. कोणी केलं, अँटोन ल्युएनहॉक यांनी. ओके, पेशी अत्यंत सूक्ष्म असतात, आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसतात का, दिसत नाहीत. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पेशींच्या आकाराचं मोजमाप कशामध्ये करतात, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. ठीक आहे, पेशी निरीक्षणासाठी संयुक्त कंपाऊंड मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. ठीक आहे, तर इथं तुम्हाला दिलेला आहे की मायक्रोस्कोपचा वापर केला जातो, सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर तुम्हाला इथं काचपट्टीवरती जी सेल आहे, वस्तू आहे, ती मोठी दिसते. आता हे 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर हे तुम्ही करून घ्या, हे तुम्हाला सायन्सचे न्यूमेरिकल सोडवताना उपयोगी पडतं. ठीक आहे, आता इथं तुम्हाला कांद्याची स्लाइड, म्हणजे कांद्यामध्ये सेल कशा असतात ते दाखवले, बघून घ्या कशा दिसतात पेशी कांद्याच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर साईज ऑफ सेल, पेशींचा आकार, अमीबा पेशी, तांबड्या रक्त पेशी, आरबीसी, पृष्ठभागावर पेशी, स्नायू पेशी, अंड पेशी, मेद पेशी, अस्थिस पेशी, शुक्र पेशी, चेता पेशी, स्पायरोगायरा, सगळे एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवले. विविध आकारामध्ये विविधता असते. आता ही विविधता कशाशी निगडीत असते, कार्याशी निगडीत असते, लक्षात घ्या. ठीक आहे, कार्याशी निगडीत असते. आता इथं तुम्हाला दिलंय की पेशी गोलाकार पण असू शकतात, दंडाकार पण असू शकतात, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार, विविध आकार असतात. मग आपल्या सजीवांच्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत घडून येण्यासाठी पेशीमध्ये विविध घटक असतात. ठीक आहे, याच्यामध्ये विविध घटक असतात, या घटकांनाच म्हणतात पेशी अंगके. ओके, आणि या पेशी अंगकांचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. हेच मला तुम्हाला सांगायचं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतात. ओके, कारण का, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची 2 अब्ज पट पर्यंत मोठी प्रतिमा अभ्यासता येते. मग तुम्ही म्हणाल, मॅडम हे विचारतात का एक्झाम मध्ये, अजिबात विचारत नाही. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की पेशीमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात, या घटकांनाच काय म्हणतात, पेशी अंगके म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, क्लियर. चला पुढे जाऊया. प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असे 2 प्रमुख प्रकार आहेत.
या पेशीपटलांच्या सहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात. वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते, त्याच्यामुळे त्यांना काय होतं, एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात आणि ह्या सगळ्या दृश्य केंद्रकी युकॅरियोटिक सेल असतात. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, सोपं आहे, हा भाग सगळ्यांना येतो. इथं तुम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी, इथं पेशी भित्तिका आहे, इथं पेशी भित्तिका नाही, तंतुकणिका दोन्हीकडे मिळतील, रिक्तिका दोन्हीकडे मिळतील, पण याच्यातल्या रिक्तिका मोठ्या आहेत. ओके, केंद्रक दोन्हीकडे मिळेल, पण याचं केंद्रक मध्यभागी, याचं केंद्रक साईडला आहे, असं काही तुम्हाला चेंजेस याच्यामध्ये मिळून जातील. आता इथं तुम्हाला दिले बघा, पेशी भित्तिका पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण, पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळते, पेशीपटल नाजूक असतं, लवचिक असतं, प्राणी पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण आहे. बघा इथं हे आहे पेशीपटल, दिले तुम्हाला नाव दिले, याला पण आहे पण यांना सेल वॉल आहे, लक्षात ठेवा. पेशी द्रव, द्रवरूप भाग पेशीमध्ये केंद्रका व्यतिरिक्त, पेशीद्रव आणि पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक. बघा पेशीपटल आणि केंद्रक यांच्यामध्ये असतं, बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, हे पेशीद्रव आहे सगळं. ओके क्लिअर, चला तर हे लक्षात ठेवा. पेशी अंगके जे आपल्याला अभ्यासायचे असतात, केंद्रक, अंतर्द्रव्य जारिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके यांचा समावेश होतो, म्हणजे वनस्पती पेशीमध्ये हरित लवक असते, हे लक्षात ठेवा. तर बघा प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी याच्यावरती तुम्हाला जनरली क्वेश्चन येतात, म्हणजे येतात, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. आता हा टॉपिक बघा, मी फक्त तुम्हाला दाखवते हा टॉपिक किती मोठा आहे आणि हा टॉपिक आपल्याला खूप डिटेलमध्ये शिकायचा आहे. ओके क्लिअर, आणि त्याच्यानंतरचा टॉपिक आहे मानवी स्नायू आणि पचन संस्था. तर आपण काय करूया, ह्याच्यातला पुढचा जो भाग राहिलेला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा, पेज नंबर 73 पर्यंत आलो होतो आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा भाग कंटिन्यू करूया. गुड नाईट, टेक केअर.